तुम्ही समोर सगळ्यांचा असा आकार झालाय बरोबर. मी सांगतो तसं करा, एकदम लवकर तयार होईल मूर्ती बघा. येतो थोडा आकार मी दाखवतो, एवढा आकार या पट्टीच्या सहाय्याने कट करायचा. हे बघा, हे बघा, अशी वी अशी ब्रीक आहे तुमची. या पट्टीच्या सहाय्याने एवढा आकार कट करायचा. आता इकडे लक्ष द्या, तुम्हाला ही पट्टी दिलेली आहे. याची जी समोरची बाजू आहे त्याच्यावर असे दोन मार्किंग करायचे. हे बघा, अशा दोन लाईन दाखवायच्या आहेत की जे सारखे तीन भाव होतील. दोन रेषा अशा त्याच्यावर करायचे आहेत, त्याच्यावर एक दोन तीन तीन भाव झाले सारखे. अशा लाईन करा पट्टीच्या साहाय्याने करा. समोरची बाजू, समोरची बाजू जी मोठी रुंद आहे ती इकडे नाही. आता परत, आता लक्ष द्या, आता परत अशा अर्ध्या दोन लाईन काढायचे आहेत की ज्याच्यामुळे त्याचे सारखे नऊ भाग होतील. अर्ध्या रेषा झाले. आता याची जी बाजू आहे म्हणजे वरची बाजू आहे त्या लाईन असे कंटिन्यू करायचे आहेत. आणि या बाजू जी कमी रुंदीची बाजू आहे त्याला एक रेषा ओढायची अशी, एकच दोन्ही बाजूने. साईडची एकच. हे बघा असं करायचंय. त्याच्या ज्या इतर बाजू आहेत दोन साईडच्या बाजू ज्या आहेत त्याच्यावर एकच नंतर या अर्ध्या रेषा परत कमी जाते. म्हणजे इथे नऊ भाग, इथे सहा, या बाजूला सहा भाग होतील, वरच्या बाजूला पण सहा भाग होतील. बरोबर अशा लाईन्स करा. आता काय करायचं बघा, तुम्ही बाजूला माती काढली नाही, त्या मातीचा गोळा घ्या, असा गोल चेंडू तयार करा. छोटा 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 आकार, छोटा तुकडा तुमच्या हातात असेल एवढा आकार घ्या. तुमच्या हातात असेल असा छोटा आकार घ्या, छोटा आकार घ्या तुमच्या हातात असेल असा गोळ करा. केलं गोळ, त्याला असं चपटा करा त्यामुळे. आता डोळे मिटून त्या मातीचा सुगंध घ्या. असा कसा आहे बरोबर? आता तो जो गोल केलाय त्याला असं परत मोडून टाका. त्याचे दोन भाग करा, असे दोन भाग परत ती माती एकत्र करा, परत गोल करा. मी एक का सांगतोय तुम्हाला, तुम्हाला फक्त एक लक्षात घ्या, ही माती अशी आहे कितीही चुकलं तुमचं तरी देखील ते परत दुरुस्त होऊ शकतं. हे सांगतो, माती कसाही आकार घेते, तुम्हाला जसा आकार द्यायचा तसा दिला, तुम्हाला पाहिजे तसा आकार मिळाला तरी परत आपण हवा तसा आकार त्याला देऊ शकतो. समजलं? त्यामुळे घाबरायचं नाही, चुकलं तर चुकू द्या, परत तयार होऊ शकतं. आता आता इकडे लक्ष द्या, सगळ्यात महत्वाचं आहे हे जे नऊ भाग आहेत समोरचे त्याच्यातले वरचे एक दोन आणि तीन जे भाग आहेत त्याच्यातला मधला भाग तसा ठेवायचा. आणि बाजूचे दोन भाग मी मेरा मधल्या रस्ते पर्यंत इथे कट केलं, इथून कट केलं, इथून कट केलं. हे बघा एक कॉर्नर मी काढलाय सर, या मधल्या मधल्या रेषेपर्यंत एक भाग काढला आहे त्याचा. आता दुसरा पण काढायचा दोन्ही बाजूचा.
पुरा गोळा करता येईल. दिसत आता तुम्ही जे दोन आकार बाजूला काढलेत ना, त्याच्यातला एक आकार बाजूला ठेवायचा, एक घ्यायचा आकार, त्याला बघा त्याला असं करायचं खाली असं. तर निमोलचं असं गाजर असतं ना, असं निमोलचं कसा आकार तयार करायचा. आता एकदा लक्ष द्या, सगळ्यात महत्वाचं आहे हा जो मधला भाग इथे सोडलेला आहे बरोबर ना, बाजूची दोन भाग काढले आपण, त्याच्या बरोबर त्याच्या वरच्या लेवलपर्यंत हा आकार मारून ही माती मागच्या आकारामध्ये मर्ज मिक्स करायची अशी बोटाने दाबून, फक्त वरची बाजू खाली नाही, वरची बाजू परत अशी मिक्स करायची आहे. आता ही जी सोल आहे अशी वळवा बरं का दिसत सोपं आहे ना करा सगळं हे बघा. आता आमची एक आकार उरला आपला आहे का, दोन बाजू काढलं ना आपण इथली गिरली एक सोडलेला वापरली हा आकार उरला आहे, त्याचा गोळ चिरणी तयार करा छोटा हे बघा गोळ तयार करायचा गोळ आकार तयार करा झाला तो आकार तेव्हा इथे मध्ये आणि सोंडेच्या खाली लावायचा आणि तो माती घ्यायचे असे दोन आकार घ्यायचे दोन या असे छोटे गोळ की बाजूला माती काढली ना आपण बाजूला आधी वरची माती काढली त्याच्यात ना असे दोन गोळे काढा बाजूला सगळी नाही वापरायची त्याची मी थोडी घ्यायची बघा मी काय केलं सगळ्या मातीमधली एवढी बाजूला थोडी अर्धी केली त्याची अर्धी करून अर्ध्याचे परत दोन गोळे केले बरोबर ते काय करायचे बघा इथे दोन बाजूला दोन लावायचे असे तर इकडे एक लावणार इकडे एक लावणार आणि तो असं मागच्या आता याचं पुढचं आता उरलेली जी माती आहे इकडे बघा आमचं आहेत सगळ्यांना आमचे आहेत का दाखव मला आहेत ना. आता काय करायचं मूर्तीला असं समोर ठेवायचं त्याचे कान आहेत ना बाजूचे हे असे अंगठ्याचे आणि बघा लक्ष नाही का कसं करतोय मी हे असे दाबायचे दाबणी कसं कान तयार होईल मोठे कान हे बघा आता काय करा या उरलेल्या मातीतला अजून एक खेळ लागला असा गोल तयार करा त्याला असं थोडं लग्न हे करा गुलाबजाम माहिती आहे तुम्हाला खात आहे माहिती आहे ना त्याला तयार करा खायचं नाही फक्त बस तो आकार करा त्याला असं दाबून चट्ट करा असं तयार होईल तो भाग आहे ना हे इकडे इकडे लावा उजव्या बाजूला आता उजव्या बाजूला लावायचं हा तुम्ही बस या सोंडेच्या उजव्या बाजूला हाताचा आकार म्हणून लावायचं चट्टे जिल्ह्यात तेव्हा अजून एक गोळ घ्यायचा त्या मातीतला अजून एक आकार घ्यायचा त्याचा गोळ छोटी उरलेली उरलेली माती जेवढा केलं रे त्याचा मोदक तयार करायचा मोदक असं असतो मग बघा
केव्हा म्हणून तो इथं डोक्यावर ठेवायचा, तो अजून डोक्यावर ठेवायचा, तुम्हीच करायचं आहे का त्याचं बघूत काय आहे. झालं का तो इकडे लक्ष द्या, आकार सगळ्यांचं झालं दिसतोय मला. आता ही पट्टी दिली ना तुम्हाला, या पट्टीचं काम आता आहे. तेव्हा मी काय करतोय, काम जो आहे ना त्याला असं रेषा करायचं आहे त्याच्या. गणपती बाप्पा.